गुवाहाटीला गेलेले आमदार म्हणजे जिवंत प्रेत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. हे 40 लोक जेव्हा मुंबईमध्ये उतरतील तेव्हा ते मनाने जिवंत नसतील असं राऊतांनी म्हटलंय. गुलाबराव पाटलांना पुन्हा पानटपरीवर बसव आणि प्रकाश सुर्वेंना भाजी विकायला लावू अशा विखारी शब्दांमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केलाय. शिवसेनेनं ज्यांना आमदार केलं त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असं म्हणत संजय राऊत यांनी आमदारांची कुंडलीच बाहेर काढली आहे. आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंबद्दल गौप्यस्फोट केलाय. 20 मेला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का असंही विचारलं होतं पण 20 जूनला बंड झालंच असं आदित्य ठाकरे म्हणाले. तर बंडखोरांनी आपल्यासमोर निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं. युवासेनेची कार्यकारिणी मेळाव्यामध्ये तमाम शिवसैनिक आणि युवासेनेला वचनपत्र देण्यात आलंय आणि त्यामध्ये आता गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली असं आवाहन करण्यात आलंय. शिवसैनिक एकलव्यासारखे एकनिष्ठ आहेत याचा सार्थ अभिमान असल्याचं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेनेला लागलेल्या महागळतीमुळे उदय सामंत यांचंही नाव जोडलं गेल्यानं आता केवळ 4 मंत्री ठाकरेंसोबत राहिलेत आणि विशेष म्हणजे विधानसभेतले केवळ आदित्य ठाकरेच आता आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा देऊन लढतात. शिवसेना समर्थक अपक्षमंत्री शंकरराव गडाख अजून तरी मुंबईत आहेत मात्र शिवसेनेचे तब्बल 9 मंत्र्यांनी आता गुवाहाटी गाठलेली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तर शिवसेना बंडखोरांनी उचललेल्या पावलांना काहीही अर्थ राहणार नाही असं मत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलंय. शिंदेंना सत्ता परिवर्तन हवंय मात्र गुवाहाटीतून आलेले आमदार परतले की त्यांचं मत बदलेल असा दावा पवारांनी केलाय. विधानसभेचं तातडीनं अधिवेशन बोलावण्याची काँग्रेसनं मागणी केली आहे. राज्यपालांनी सर्व आमदारांना बोलावलं पाहिजे असं नाना पटोले यांनी म्हटलंय. शिवसेना संपवण्याचं भाजपचं कारस्थान आहे आणि महाराष्ट्राची बदनामी भाजप करत असल्याचा आरोप पटोलेंनी केलाय. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पांडुरंग शिक्षा देईल अशी प्रतिक्रिया शिवसेना नगरसेवक अरविंद भोसले यांनी दिली आहे. माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ज्ञानोबा पालखीतील वारकऱ्यांना अरविंद भोसले सेवा देतात आणि यामध्ये वारकऱ्यांचे पाय चेपायची सेवा भोसले यांनी स्वीकारली. आमदारांनी मुंबईमध्ये यावं शिवसेना त्यांचं स्वागत करेल असा इशारा सचिन अहिर यांनी दिला. नेमकं स्वागत करणार कसं हा प्रश्न विचारला असता सचिन अहिर यांनी मिश्किलपणे टिप्पणी करत उत्तर दिलं की आम्ही त्यांना पुष्पगुच्छ देऊ शाल देऊ स्वागत करू असं मिश्किलपणे उत्तर सचिन अहिर यांनी झी 24 अशी बोलताना दिलं. स्वागत करण्यासाठी थांबलेले शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी परत येण्यासाठी अजूनही संपर्क सुरू असल्याची माहिती माजी राज्यमंत्री आणि जालना जिल्ह्यातले नेते अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. अब्दुल सत्तार संदीपान भुमरे यांच्याशी माझं बोलणं झालंय आणि दोघे संपर्कात असल्याचं खोतकर म्हणाले. उद्या जालन्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे. बंडखोर आमदाराच्या बायका सुद्धा त्यांना एक दिवस सोडून जातील असं पातळी सोडून विधान शिवसेना नेते संतोष बांगर यांनी केलंय. ते हिंगोलीच्या वसमतमध्ये शक्ती प्रदर्शनादरम्यान बोलत होते. मुंबईतल्या बैठकीतून हिंगोलीला परतल्यावर बांगर यांनी शिवसैनिकांसह शक्ती प्रदर्शन केलं आणि उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला. राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. राज्य गृह विभागानं हा अलर्ट जारी केलाय. शिवसेना बंडखोर आमदारांच्या मतदारसंघामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. तसंच मुंबई आणि MMRDA भागामध्ये विशेष खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या. राज्यात राजकीय पेचप्रसंगामुळे आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यामुळे अलर्ट देण्यात आलाय. ठाण्यामध्ये संजय राऊतांचा पुतळा जाळण्यात आला. 3 हात नाका इथे राऊतांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. एकनाथ शिंदे समर्थक राऊतांविरोधात आक्रमक झाले आणि त्यांनी राऊतांचा पुतळा जाळला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड या अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या शिंदे समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. रॅली काढून सत्तार यांना पाठिंबा दर्शवण्यात आला तर सभाही घेतली. अब्दुल सत्तार जे करतील ते कार्यकर्त्यांना मान्य असेल यावेळी सांगण्यात आलं. तर या रॅलीचं नेतृत्व सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांनी केलं. नांदेडचे बंडखोर शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी CRPFची सुरक्षा त्यांना देण्यात आली आहे. कल्याणकर यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर थेट केंद्र सरकारनं त्यांच्या घराला सुरक्षा दिली आहे. त्यांच्या घरासमोर CRPFची एक तुकडी तैनात आहे आणि जवान घरासमोर खडा पहारा देत आहेत.
कुर्ल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांच्या घरासमोर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले. कार्यकर्त्यांनी कुडाळकर यांच्या विरोधात निदर्शने केली. कुडाळकरांच्या कार्यालयासमोरील त्यांच्या बॅनरला काळं फासलं, पोस्टर फाडलं आणि त्यामुळे कुडाळकरांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्यात आली. निफाडमध्ये एक बॅनर सध्या चांगलंच लक्ष वेधून घेत आहे, कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीनं बॅनर झळकवलेत. राष्ट्रवादीनं चांदरीतल्या चौफुली आणि त्रिफुलीवर बॅनर लावलेत आणि यावर उद्धवजी के सन्मान में राष्ट्रवादी मैदान में असं छापलंय. यापूर्वी शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांच्या समर्थनात बॅनर लावलेले होते. पुण्यामध्ये अब्दुल सत्तारांविरोधात मुस्लिम कार्यकर्ते आक्रमक झालेत. मुस्लिम समाजाच्या प्रश्नासाठी अब्दुल सत्तार कधी पुढे आले नाहीत आणि आता हिंदुत्व कसं सुचलं असा सवाल मुस्लिम शिवसैनिकांनी उपस्थित केला. सत्तारांनी मुस्लिमांच्या भावना दुखावल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. औरंगाबादच्या पडेगावामध्ये आमदार संजय शिरसाट यांच्या पोस्टरवर शिवसैनिकांनी काळं फासलं. संजय शिरसाटांवर शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहेत. उंचावरच्या पोस्टरवर चढून एका शिवसैनिकांनं शिरसाटांच्या चित्राला काळं फासून निषेध व्यक्त केला. जळगाव शहरातल्या रावेर पारोळ्यामध्ये बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांचे फोटो फाडून निदर्शनं करण्यात आली आणि यावर खबरदारीचा उपाय म्हणून धरणगावचे आमदार गुलाबराव पाटील आणि पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या बंगल्यांना राज्य पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. परभणीमध्ये बंडखोर आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत घोषणाबाजी करण्यात आली. शिंदे आणि गुलाबराव पाटलांचे फोटो गाढवाला लावून निषेध नोंदवला गेला. मात्र शिवसेनेनं विना परवानगी आंदोलन केल्यानं पोलीस ठाण्यामध्ये शिवसैनिकांविरोधात गुन्हे दाखल झाले. नागपूरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ एकही पोस्टर लागला तर पोस्टर लावण्याची गय केली जाणार नाही. आपण फक्त ते पोस्टर फाडणार नाही तर पोस्टर लावणाऱ्याला सुद्धा धडा शिकवू असा इशारा नागपूरमधल्या शिवसैनिकांनी दिलाय. उद्धव ठाकरे यांच्यासाठी आपण जीव देऊ शकतो तर जीव घेऊ सुद्धा शकतो असा इशारा त्यांनी एकनाथ शिंदे गटाला दिलाय. वसई विरारमध्ये एकनाथ शिंदेंच्या विरोधात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याच्या घोषणा देत शिवसैनिकांनी भव्य बाईक रॅली काढली. शिंदेंनी पक्षाशी गद्दारी केली आणि त्यांचा निषेध करत असल्याचं शिवसैनिकांनी सांगितलं. रायगडमध्ये एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. पेण शहरामध्ये शिवसैनिकांनी रॅली काढून बंडखोरीचा निषेध केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहरातल्या पक्ष कार्यालयाबाहेर एकनाथ शिंदेंचा फोटो असलेला बॅनर शिवसैनिकांनी फाडून निषेध नोंदवला आणि यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली. राज्यात आजपासून आता पाऊस सक्रिय झालाय. मुंबईमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे तर कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढचे 5 दिवस कमी अधिक प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. तर यंदा पावसाची सुरुवात खूप संथगतीनं झाली आहे. काही काळ दडी मारलेल्या पावसाचा जोर आता काहीसा वाढलेला असला तरी ही परिस्थिती फार काळ राहणार नाही. त्यानंतर जुलैमध्ये पाऊस मोठमोठे खंड घेऊन पडेल असा अंदाज आहे. तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मात्र पाऊस जोरदार असेल असा हा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यामध्ये अनेक गावांना पावसानं झोडपलं, त्यामुळे रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांना आता वेग येणार आहे. बळीराजा सुखावलाय. गेल्या आठवड्याभरापासून या परिसरात वरुणराजाची दमदार बॅटिंग सुरू आहे. परभणी शहरासह जिल्ह्यातल्या विविध भागामध्ये संध्याकाळी जोरदार पाऊस बरसला, त्यामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना गती मिळणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये मृग नक्षत्र सुरू आहे. 3 आठवडे उलटूनही पाऊस न झाल्यानं जिल्हाभरामध्ये पेरण्या खोळंबल्यात. अशामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं बळीराजा सुखावलाय. 75 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना पेरण्या करता येणार आहेत. इंदापूरच्या भिगवण मदनवाडीमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतीमध्ये 51,000 बक्षिसं होती. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत या बैलगाडा शर्यतीस सुरुवात झाली. भरणे यांनी बैलगाडीत बसून बैलांचा कासरा धरत शर्यतीला सुरुवात केली.
हिंगोलीत राजर्षी शाहू महाराजांच्या 148व्या जयंतीनिमित्त समता दिंडी आयोजित करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मैदानामध्ये शाहू महाराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. जिल्हा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने या दिंडीचं आयोजन केलं. दौंड तालुक्यातील केडगाव चौफुल्यावर वारकऱ्यांनी लावण्यांचा आनंद घेतला. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी यवतहून वरवणच्या दिशेने निघाली आणि यावेळी अंबिका सांस्कृतिक कला केंद्राच्या नर्तिकांनी वारकऱ्यांसमोर आपली कला सादर केली. यामध्ये लावणी आणि भक्तिगीतांचा मिलाप पाहायला मिळाला. 2 वर्षांच्या कालावधीनंतर लावणी नृत्यातून वारकऱ्यांची अशा प्रकारे अनोखी सेवा केली गेली. गेल्या 30 वर्षांपासून वारीदरम्यान अन्नदान आणि मनोरंजनाचा हा कार्यक्रम राबवत आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीचं केडगाव चौफुल्यामध्ये दौंडचे भाजप आमदार राहुल कोल यांनी सपत्नीक स्वागत केलं. यावेळी राहुल कोल यांनी पालखीसमोर टाळ वाजवत हरिनामाचा गजर केला. तर कुल दाम्पत्यानं यावेळी चक्क फुगडी देखील घातली आणि त्यानंतर तुकोबांची पालखी दौंड तालुक्यातल्या यवतचा मुक्काम आटपून वरवण इथं रवाना झाली. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे